पुस्तकाचे नाव श्यामची आई, लेखक साने गुरुजी. पुस्तक प्रारंभ. अनेक वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असतो. त्याचे पुढील बरे वाईट जीवन त्याच्या आईवडिलांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असताना, आईच्या खांद्यावर खेळत असताना पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीतच नाही. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणालाच लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोते असतील की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्यांचे अद्याप दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष आहे, मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे ना तोच मोठा होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आई वडीलच उत्पन्न करतात. आई वडिलांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्माला येण्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाची पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबाप शिकवतात असे नाही, आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव निर्जीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो, व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला, आईशी एकरूप होऊन जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्या सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक काळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठभस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारीही तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला किंवा चार दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्यागार झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फार संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने ऊसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला तर मुलाला थंडी होईल. त्याप्रमाणे आईने मुला देखत आदळआपट केली, भांडणतंटा केली तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे, सवरणे, मुलाच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, वृद्धीचे, बुद्धीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समी फार जपून वागावे, वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापाची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील
तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली रोगट, फिकट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झराचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वशिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुण देवाला म्हणतात, हे वरुण देवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. असती ज्या जान कनियस उपारे. कनिष्ठांच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आई वडिलांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी व इतर सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत, परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबतांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्या स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गत आयुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाचे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे ही माझी तळमळ, हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता? केव्हा होईल माझे जीवन निर्मळ ताऱ्यापरी, हुरहुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणताना, असे लहान गोविंदा म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारी जडवायचा, असे भिका म्हणाला. आता श्याम जरा गंभीर झाला आणि म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधःपतन सांगण्यास जशी लाज वाटते त्याप्रमाणेच आपण यशरूपी शिखर कसे चढलो वा चढत आहोत हे सांगण्यासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो अशी सदैव देवाला माझी प्रार्थना आहे. नारायण जरा हसतच म्हणाला, मी निरहंकारी आहे, याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हायचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जायची. श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठाई ठाई मोहक मोह आहेत, कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यज्ञ करावा, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते, सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकांस परके आहोत? तू व आम्ही अद्याप एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण एक जे आहोत ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करायचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले ते सांग ना. आम्ही आजाऱ्यांची काळजी करतो, तूही करतोस, परंतु तू त्या आजाऱ्यांची आई होतोस, आम्हाला का होता येत नाही? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून बोलूनही त्यांचे मन आम्हाला ओढून का घेता येत नाही? सांग ना, हे जादू कोठून पैदा केलीस? सांग ना, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला? ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वऱ्हाडात एक श्रीमंत व्यापाराचे टोले जंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तूर विक्या तेथे कस्तुरी विकण्यास आला. श्रीमंत व्यापाराने त्या कस्तूर विक्यास भाव विचारला. तो कस्तूर विक्या तिरस्काराने म्हणाला, तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी?
पुण्याला जाऊन काही खपली तर पाहिल. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेस जाऊन सांग. त्या व्यापाऱ्याने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला रे, सांग ना. श्यामला आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे गड्यांनो. माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले, तिने मला काय दिले नाही, सारे काही दिले. प्रेमळपणे बघण्यास, प्रेमळ बोलण्यास तिनेच मला शिकवले. मनुष्यावर नव्हे तर गायीगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करण्यास तिनेच मला शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून शब्द न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिने शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही स्वत्व व सत्व न गमविता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा परार्धाशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज रुजत आहे. त्यातून भरदार, जोमदार अंकुर केव्हा बाहेर येईल तो येवो. माझ्या आईनेच जीवनात माझ्या अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मम अंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, तीच रंग देणारी मी खरोखर कोणी नाही, सारी तीच, त्या थोर माऊलीचे, सारी माझी आई, आई. असे म्हणता म्हणता श्यामला गहेवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागल्या. भावनांनी त्याचे ओठ, त्याचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे काही असे सांगण्यासारखे नाही, परंतु माझी आई कशी होती ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगित जाईन. चालेल ना? हो हो, चालेल की, सारे म्हणाले. तेवढ्यात राम म्हणाला, देवाला मागितला एक डोळा आणि त्याने दिले दोन. गोविंदा म्हणाला, आता रोज सुधारच पिण्यास मिळणार, रोजच पावनगंगेत डुंबण्यास मिळणार.